खास गणेशोत्सवानिमित्त चैनल एस प्रस्तुत मधुरा नरके यांच्या स्पेशल मोदक रेसिपीज। नमस्कार, एस चॅनलच्या रेसिपी शो मध्ये मी मधुरा नरके आपणा सर्वांचं स्वागत करत आहे। गणेशोत्सवानिमित्त मोदकाच्या काही रेसिपी आपण पाहत आहोत आणि आज आपण पाहणार आहोत खव्याचे मोदक। यासाठी लागणारे साहित्य काय आहे ते आपण पाहूया। यासाठी लागणारे साहित्य, एक वाटी खवा, दोन चमचे मिल्क पावडर, दोन चमचे पिठी साखर, एक चमचा वेलदोड्याची पूड आणि काही फ्लेवर्स आहेत जे आपण खव्याच्या मोदकामध्ये वापरणार आहोत। सर्वात आधी आपण एक पॅन घेऊया। यामध्ये हा खवा भाजून घ्यायचा आहे। आता जरी हा खवा घट्ट वाटत असला जरी तरी जसा जसा गरम होत जाईल तसा हा खवा पातळ होईल। फ्लेम मीडियमवरच ठेवायची, खूप मोठ्या फ्लेमवर भाजायचं नाहीतर खवा करपू शकतो। खवा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण त्याला थंड करून घ्यायचा आहे। खवा हा पातळ झालेला आहे, याचा अर्थ तो भाजत आलेला आहे। खवा व्यवस्थित भाजलेला आहे, हा आता आपण थंड करून घेऊया। खवा थंड झालेला आहे, यामध्ये आता पिठी साखर घालूया। आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया। खवा गरम असताना जर तुम्ही पिठी साखर घातला तर ते मिश्रण पुन्हा पातळ होतं आहे आणि मग मोदक वळणं अवघड होऊन जातं, त्यामुळं खवा पूर्ण थंड होणं गरजेचं आहे। आता यामध्ये मिल्क पावडर घालूया। हे पुन्हाही एकत्र करून घेऊया। मिल्क पावडर घातल्यामुळं मोदकाला शेप चांगला येतो। जर खवा चांगला नसेल तर बऱ्याच वेळेला हे मिश्रण पातळ राहतं, अशा वेळेला तुम्ही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये मिल्क पावडर घालून मिश्रण एकत्र करून घेऊ शकता। जे मिश्रणाला घट्टपणा येण्यासाठी तुम्ही पुन्हा त्यामध्ये जादा मिल्क पावडर घालू शकता। खव्याचा बेस तयार झालेला आहे, याचे आपण वेगवेगळे भाग करून त्याच्यामध्ये फ्लेवर घालूया। एका भागामध्ये मी वेलदोडे घालते, एका भागामध्ये मी मँगो इमल्शन घालते। इमल्शन म्हणजे एसेन्स आणि कलर हे दोन्ही मिक्स असतात। तुमच्याकडे इमल्शन नसेल तर तुम्ही एसेन्स आणि थोडासा पिवळा रंग यामध्ये घालू शकता। एकामध्ये मी रोज इमल्शन घालते। थोडासा वेगळा फ्लेवर म्हणून यामध्ये ब्लूबेरी घालते। यामध्ये पायनॅपल घालते। आता हे फ्लेवर मिक्स करून घेऊया आपण।
बाजारामध्ये खव्याच्या मोदकाचे खूप सारे फ्लेवर्स असतात. फ्लेवर कुठला ॲड करायचा तो तुमच्यावर आहे. तुम्ही बाजारमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे इमल्शन मिळतात, एसेन्स मिळतात. कुठला फ्लेवर तुम्हाला आवडतो तो तुम्ही ॲड करून तुमच्या आवडीचे मोदक तयार करू शकता. असे वेगवेगळे फ्लेवर घालून तुम्ही दुकानात जसे मिळतात, बेकरीमध्ये जसे मिळतात, तसे फ्लेवर्सचे मोदक घरच्या घरी बनवू शकता. इथं फ्लेवर मिक्स करून घेतलेलं आहे, याचे आता आपण मोदक तयार करून घेऊ. आता या मोदकाच्या पट्टीला तूप लावायची गरज नाही, कारण या खव्यामध्ये त्याचं अंगचं तेल असतं, त्यामुळं वेगळं तूप लावायची काही गरज नाही आहे. तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फिलिंग घालू शकता. चॉकलेट घातले, कोको पावडर घातले की चॉकलेट मोदक तयार होतो. हे वेलची फ्लेवरचे खवा मोदक तयार झाले. आता आपण मँगो फ्लेवरचं करूया. आता मी एक एक फ्लेवर प्रत्येक मिश्रणामध्ये घातलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही दोन फ्लेवर एका मोदकामध्ये घालून डबल फ्लेवरचे मोदकसुद्धा तयार करू शकता. म्हणजे एका खव्याच्या बेसपासून आपण कितीतरी प्रकारचे खव्याचे वेगवेगळ्या फ्लेवरचे खव्याचे मोदक बनवू शकतो. खव्याचे मोदक तयार आहेत. यामध्ये आता आपण खूप वेगवेगळे प्रकारचे फ्लेवर्स तयार करू शकतो. तुम्ही घरी नक्की करून पहा आणि अशीच एक मोदकाची नवीन रेसिपी आपण पाहूया पुढच्या भागात. नमस्कार.